चला आता आपल्याला बघायचं प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स. प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स. प्लांट ग्रोथ रेग्युलेटर कोणते कोणते आहेत? प्लांट ग्रोथ रेग्युलेटर जे असतात हे स्मॉल सिंपल केमिकल मोलेक्युल आहेत. हे स्मॉल सिंपल जे केमिकल मोलेक्युल आहेत यामध्ये येतात इंडॉल कंपाउंड, ज्यांच्यामध्ये इंडॉल रिंग असते असे इंडॉल कंपाउंड येतात. इंडॉल कंपाउंडचं एक्झाम्पल आहे इंडॉल ऍसिटिक ऍसिड. इंडॉल ऍसिटिक ऍसिडला ऑक्झिन असं सुद्धा म्हणतात. इंडॉल ऍसिटिक ऍसिड हा एक प्रकारचा ऑक्झिन आहे. त्यानंतर काही ऍडेनिन डेरिव्हेटिव्ह आहेत. ऍडेनिन डेरिव्हेटिव्ह ऍडेनिन डेरिव्हेटिव्ह आहेत आणि हे ऍडेनिन डेरिव्हेटिव्ह म्हणजे ऍडेनिन ने बनलेले. याचं एक्झाम्पल आहे N6 फुरफ्युरिल अमायनो प्युरिन. फुरफ्युरिल अमायनो प्युरिन याला कायनेटिन असं सुद्धा म्हणतात. कायनेटिन ठीक आहे. कायनेटिन हा ऍडेनाइनचा डेरिव्हेटिव्ह आहे. N6 फुरफ्युरिल अमायनो प्युरिन. त्यानंतर काही कॅरोटिनॉइडचे डेरिव्हेटिव्ह आहेत. कॅरोटिनॉइडचे डेरिव्हेटिव्ह आहेत. कॅरोटिनॉइडचे डेरिव्हेटिव्ह आहेत ऍप्सिसिक ऍसिड. ऍप्सिसिक ऍसिड ज्याचा शॉर्ट फॉर्म आहे ABA. हे सर्व हॉर्मोन्स आपल्याला बघायचे. सर्व फायटो हॉर्मोन्स आहेत. त्यांचे काही स्पेसिफिक रोल आहेत या हॉर्मोन्स बद्दल आपल्याला डिस्कशन करायचं आजच्या लेक्चरमध्ये. त्यानंतर काही टर्पिन आहेत. टर्पिन्स असतात काही. टर्पिन मध्ये आला जिबरेलिक ऍसिड. याच्या टाईपवर क्वेश्चन असतो. बऱ्याच वेळेस क्वेश्चन असतो की जिबरेलिक ऍसिड कोणत्या टाईपचा आहे. त्यामध्ये टर्पिन आलं. ऍप्सिसिक ऍसिड कॅरोटिनॉइड. कायनेटिन ऍडेनिन डेरिव्हेटिव्ह. ऑक्झिन इंडॉल डेरिव्हेटिव्ह. त्यानंतर काही गॅसेस असतात लाईक इथिलिन. इथिलिन गॅसियस हॉर्मोन आहे प्लांट मध्ये असलेला. C2H4 म्हणतो. C2H4 इथिलिन. ठीक आहे. हे वेगवेगळे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहेत. तर प्लांट ग्रोथ रेग्युलेटर जे असतात यांचे दोन ग्रुप मध्ये डिव्हिजन झालेले आहे बेस्ड ऑन देअर फंक्शन इन अ लिव्हिंग प्लांट बॉडी. लिव्हिंग प्लांट बॉडीवर त्याचा इफेक्ट काय असेल. लिव्हिंग प्लांट बॉडीवर या ग्रोथ रेग्युलेटरचा इफेक्ट काय आहे यानुसार यांचे दोन टाईप केले. एक ग्रुप जो आहे तो ग्रोथ प्रमोट करतो. ग्रोथ प्रमोटिंग ऍक्टिव्हिटी दाखवतो. आणि दुसरा ग्रुप जो आहे हा ग्रोथला इनिबिट करतो. ओके. मग काही प्लांट ग्रोथ प्रमोटर आहेत आणि काही जे असतात ते इनिबिट करतात ग्रोथला. ग्रोथ इनिबिटिंग ऍक्टिव्हिटीज काही दाखवतात. असे दोन टाईप आहेत. एक आहेत ग्रोथ प्रमोटिंग ऍक्टिव्हिटी दाखवणारे. दुसरे आहेत ग्रोथ इनिबिटिंग ऍक्टिव्हिटी दाखवणारे. ग्रोथ प्रमोटर कोणते कोणते असतात? फॉर एक्झाम्पल ऑक्झिन रूट फॉर्मेशन साठी रिस्पॉन्सिबल असतो. कायनेटिन हा सेल डिव्हिजन साठी रिस्पॉन्सिबल असतो. त्यानंतर जिब्रेलिक ऍसिड शूट जे असेल त्याच्या इलॉंगेशन साठी रिस्पॉन्सिबल आहे. मग हे जे झाले ना हे झाले ग्रोथ वाढवणारे म्हणजे ग्रोथ प्रमोट करणारे. ऍप्सिसिक ऍसिड जो आहे इथिलिन जे आहे हे ग्रोथला इनिबिट करतात. किंवा इथिलिन जो असेल फूडचं रायपनिंग करतो. फ्रूटचं रायपनिंग करतो म्हणून हा याला म्हणू शकतो आपण ग्रोथ इनिबिटिंग. किंवा ऍप्सिसिक ऍसिड सुद्धा ग्रोथ इनिबिटिंग आहे. ठीक आहे. नोट डाऊन करा हे. आता आपण बघूयात
ध्येयचे दोन टाईप आहेत, त्यापैकी प्रमोटर कोणते कोणते असतात आणि इनहिबिटर कोणते कोणते असतात. ठीक आहे, तर पुढचा पॉइंट घेऊयात आपण, डिस्कवरी ऑफ प्लांट ग्रोथ रेग्युलेटर. आता प्लांट ग्रोथ रेग्युलेटरचं इंट्रोडक्शन आपण घेतलं, त्यांची डिस्कवरी कशी झाली असेल ते बघूयात. डिस्कवरी ऑफ प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स. डिस्कवरी ऑफ प्लांट ग्रोथ रेग्युलेटर. प्लांट ग्रोथ रेग्युलेटर जे आहे यांची डिस्कवरी ऍक्सिडेंटल झाली. ऍक्सिडेंटल कशी झाली ऐका. चार्ल्स डार्विन आणि त्यांचा मुलगा फ्रान्सिस डार्विन. चार्ल्स डार्विन आणि त्यांचा मुलगा फ्रान्सिस डार्विन यांनी ऑब्झर्व केलं की कॅनरी ग्रास मध्ये जर लाईट एका डायरेक्शनने दिली, आपण या डायरेक्शनने सपोज आपण लाइट दिली, या कॅनरी ग्रासला जर या डायरेक्शनने लाईट मिळाली ना, जसं आपण खिडकीमध्ये बघा एखादं प्लांट ठेवलेला असेल तर ते जे जिकडे सनलाईट असेल तिकडे टर्न घेतो, बरोबर का नाही, तिकडे असं टर्न घेतो ते प्लांट. तसंच कॅनरी ग्लासला जर एका बाजूने लाईटचं इल्युमिनेशन जर आपण केलं तर हा जो कॅनरी ग्रास आहे ना, हा कॅनरी ग्रास याची ग्रोथ या डायरेक्शनने होते आणि हा बेंड झालेला दिसतो असं त्यांनी ऑब्झर्व केलं. युनिलॅटरल इल्युमिनेशन ऑफ द कॅनरी ग्रास शोज ग्रोथ टुवर्ड्स द लाईट सोर्स. याला म्हणतो आपण फोटोट्रॉफिझम. काय म्हणतो याला? फोटोट्रॉफिझम. ही प्लांटची प्रॉपर्टी आहे, हे जिकडे सनलाइट असेल तिकडे प्लांट टर्न घेईल. का टर्न घेईल असं? या टर्न घेण्यामागचं कारण असं असतं की जिकडे सनलाईट मिळते ना या बाजूला, पाहता सपोज असा इकडे कोणताही प्लांट आहे किंवा ग्रास आहे असं कन्सिडर करा, याला या बाजूला सनलाईट मिळते, बरोबर. इथं त्याला ज्या बाजूने सनलाईट मिळेल ना, या बाजूला ऑक्झिन हॉर्मोन जो असतो, कोणता हॉर्मोन? ऑक्झिन हॉर्मोन. याचं डिप्लिशन होतं. काय होतं? डिप्लिशन. इकडच्या बाजूला त्याचं ब्रेकडाऊन होणार आहे ऑक्झिन हॉर्मोनचं, या बाजूला त्याचं डिप्लिशन होणार आहे ऑक्झिन हॉर्मोनचं. त्यामुळे काय होतं बघा, ऑक्झिनचं या साईडने डिप्लिशन होणार आहे, त्यामुळे इकडचा ऑक्झिन कमी होतो, ठीक आहे, आणि या बाजूचा ऑक्झिन वाढतो. कोणत्या बाजूचा? या बाजूचा, ठीक आहे. आणि या बाजूचा ऑक्झिन जर वाढला तर इथे नंबर ऑफ सेल्स वाढायला लागतात. या साईडच्या नंबर ऑफ सेल्स वाढल्या, तुम्ही बघा इकडची ग्रोथ वाढणार आहे. ही जी लॅटरल इकडची जी साईड आहे ना, इथलची ग्रोथ वाढणार आहे, इथल्या सेल वाढत आहेत, म्हणून इकडची हाईट वाढेल. इकडची हाईट वाढेल त्याच्यामुळे हा जो स्टेम असेल ना तो असा ग्रोथ होतो. इकडची हाईट कमी वाढली, इकडची जास्त वाढली, आणि त्याच्यामुळे काय होतं की इथल्या सेल वाढल्यामुळे हा टर्न घेतो जिकडे काय असेल सनलाइट असेल, याला म्हणायचं फोटोट्रॉफिझम, ठीक आहे. मग आता हा ऑक्झिन जो हॉर्मोन आहे, तर फोटोट्रॉफिझम तर यांनी ऑब्झर्व केलं. कोणी? चार्ल्स डार्विन, फ्रान्सिस डार्विन यांनी फोटोट्रॉफिझम ऑब्झर्व केलं. पण त्यानंतर जो ऑक्झिन हॉर्मोन आहे, या ऑक्झिन हॉर्मोनला आयसोलेट कोणी केलं? तर याला सगळ्यात पहिले आयसोलेट केलं एफ डब्ल्यू वेंट यांनी. यावर एखादा एमसीक्यू असू शकतो. एफ डब्ल्यू वेंट यांनी टिप्स ऑफ कोलिओप्टाइल्स ऑफ द ओट सीडलिंग, ओट जे असतात त्या ओटच्या सीडलिंगला ग्रो केलं आणि ओटच्या सीडलिंगच्या टिप्स पासन यांनी ऑक्झिन हार्मोन जो आहे तो आयसोलेट केला, ठीक आहे. या पद्धतीने ऑक्झिनचा शोध लागला. दुसरा पहा, जिब्रेलिनचा शोध कसा लागला ते पाहूया. एक फंगल पॅथोजन आहे, त्या पॅथोजनचं नाव आहे जिबरेला फुजी कुरोई. काय नाव आहे? जिबरेला फुजी कुरोई. हा एक फंगल पॅथोजन आहे. हा फंगल पॅथोजन जो होता
या फंगल पॅथोजनने काही राईसच्या प्लांटला इन्फेक्शन केलं आणि त्या राईसच्या प्लांटची हाईट वाढली, स्टेमची हाईट वाढली. ज्या राईसच्या सीडलिंगला या जिब्रेला फ्युजिकोरॉई नावाच्या फंगसने इन्फेक्शन केलेलं होतं, त्या राईसचे सीडलिंग दुसऱ्या राईस पेक्षा हाईटने जास्त वाढले. दुसरे राईस सपोज एवढे वाढतात हाईट मध्ये, एवढे वाढतात दुसरे राईस, पण हे बाग ज्यांना इन्फेक्शन झालं ते तर साईज मध्ये हाईट मध्ये वाढून गेले जास्त. या डिसीजला नाव जापानीज भाषेमध्ये बोललं जातं बेकेन. बेकेन या शब्दाचा अर्थ आहे फुलिश सीडलिंग. फुलिश सीडलिंग म्हणजे काय, सीडलिंगची हाईट वाढून गेली म्हणून त्याला फुलिश सीडलिंग डिसीज असं सुद्धा म्हणतात. हा जो फुलिश सीडलिंग डिसीज आहे राईस सीडलिंगचा, हा फंगल पॅथोजन मुळे होतो, त्याचं नाव होतं जिब्रेला फ्युजिकोरॉई. मग हा जो जिब्रेला फ्युजिकोरॉई आहे यांचा अभ्यास केल्यानंतर या जिब्रेला फ्युजिकोरॉई मधनं एक ऍक्टिव्ह सबस्टन्स काढला गेला ज्याचं नाव होतं जिबरेलिन. आणि जिबरेलिन हा जो फायटो हॉर्मोन आहे हा रिस्पॉन्सिबल असतो प्लांटची स्टेमची हाईट वाढवण्यासाठी, स्टेमच्या ग्रोथसाठी. ठीक आहे. सो ई कुरोसावा, ई डॉट कुरोसावा, ई डॉट कुरोसावा, ई कुरोसावा, यांनी 1926 मध्ये असं रिपोर्ट केलं की हा जो फंगस आहे जिब्रेला फ्युजिकोरॉई याचं जर इन्फेक्शन झालं या राईसच्या सीडलिंगला तर त्यांची हाईट जी असते ती आणखी वाढू शकते. आणि मग जिब्रेलिन जो ऍक्टिव्ह कंपाऊंड कंपोनंट आहे, ऍक्टिव्ह सबस्टन्स जो आहे, हा आयडेंटिफाय केला गेला आणि याचं नाव होतं जिब्रेलिन, किंवा याला म्हटलं जातं जीए. जीए म्हणजे जिब्रेलिक ऍसिड. जीएला म्हणतात काय, जिबरेलिक ऍसिड. ठीक आहे, जिबरेलिक ऍसिड. ठीक आहे. हे झालं जिब्रेलिनची डिस्कवरी. ऍक्च्युअली जिब्रेलिनच्या डिस्कवरीसाठी हे दोन सायंटिस्ट रिस्पॉन्सिबल होते. एकाचं नाव होतं याबुता, दुसऱ्याचं नाव होतं सुमिकी. हे याबुक मध्ये आता नाही दिलेलं, लक्षात ठेवा. याबुता आणि सुमिकी यांनी या जिब्रेलिन जे आहे ना याचं सगळ्यात पहिले आयसोलेशन केलेला आहे. याबुता आणि सुमिकी यांनीच या फुलिश सीडलिंग डिसीज डिस्कवरी केली होती आणि यांच्यामुळे जिब्रेलिन जे आहे त्याची डिस्कवरी झाली. त्यानंतर पहा पुढची आपल्याला डिस्कवरी बघायची, एफ स्कूक. एफ स्कूक, एफ स्कूक आणि त्यांचे जे को वर्कर आहे त्यांनी टोबॅकोच्या स्टेमचा अभ्यास केला. टोबॅकोच्या स्टेमचा अभ्यास केला. आणि टोबॅकोच्या स्टेम मधनं त्यांनी काही सेल्स घेतल्या. टोबॅकोच्या स्टेम मधनं त्यांनी काही सेल्स घेतल्या. त्या सेल्सला म्हटलं त्यांनी कॅलस. कॅलस इज अनडिफरेन्शिएटेड मास ऑफ टिश्यू, म्हणजे फक्त सेल्सचा गोळा. मास ऑफ कॅलसला काय म्हणायचं, कॅलस इज द मास ऑफ अनडिफरेन्शिएटेड, मास ऑफ अनडिफरेन्शिएटेड सेल्स किंवा टिश्यू. ज्या सेल डिफरेन्शिएट झालेल्या नाही, डिफरेन्शिएट म्हणजे ज्यांनी अबिलिटी टू डिवाइड लॉस केलेली नाहीये, अशा सेल्सचा गोळा म्हणजे कॅलस. टोबॅकोचा यांनी कॅलस घेतला आणि या कॅलस मध्ये त्यांनी हॉर्मोन ऍड केले. कोणतं ऍड केले, ऑक्झिन. ऑक्झिन ऍड केलं आणि याचबरोबर त्यांनी त्याच्यामध्ये टाकलं कोकोनट मिल्क. कोकोनट मिल्क आणि कोकोनट मिल्कला आणखी एक त्यांनी रिप्लेसमेंट पण वापरली होती, ती म्हणजे डीएनए. डीएनए, ठीक आहे. कोकोनट मिल्क किंवा डीएनए ला त्यांनी सप्लिमेंट दिलं. कशाला, ऑक्झिनचं न्यूट्रिएंट बनवलं. यामध्ये त्यांनी कोकोनट मिल्क टाकलं किंवा त्याच्यामध्ये त्यांनी डीएनए टाकलं. ओके. आणि मग त्यांनी ऑब्झर्व केलं की जर हे टाकलं ना कोकोनट मिल्क किंवा डीएनए याच्यामध्ये, तर ही ग्रोथ जी असते ना ऑक्झिन बरोबर जर कोकोनट मिल्क टाकलं तर ग्रोथ जी असते ती फास्टर होते.
ग्रोथ काय होते, फास्ट ग्रोथ. मग पहा या कोकोनट मिल्क मध्ये काय असतं रे, या कोकोनट मिल्क मध्ये असतं कायनेटिन. काय असतं? कायनेटिन. कारण तुम्हाला मी सांगितलं ना मग अशी की ॲडेनाईनचा डेरिव्हेटिव्ह आहे. कशाने बनलेला? ॲडेनिन ने बनलेला. ॲडेनिन डीएनए मध्ये असतो बरोबर. जे डीएनए जर टाकला तर या डीएनए पासून कायनेटिन बनत असेल, किंवा कोकोनट मिल्क जो असतो याच्यामध्ये कायनेटिन असतो. आणि हा जो कायनेटिन आहे, हा जो कायनेटिन आहे हा सायटोकायनेसिस करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो, किंवा सेल डिव्हिजन साठी रिस्पॉन्सिबल आहे, सेल डिव्हिजन. म्हणून बघा कोकोनट मिल्क जर वापरलं ना या कॅलस मध्ये, तर त्याची त्याची ग्रोथ जी होती कॅलसची ती फास्टर होत होती, आणि सेल्स ज्या होत्या त्या फास्ट डिवाइड होत, ठीक आहे. आणि या कायनेटिनला आयसोलेट कोणी केलं? सायंटिस्टचं नाव लक्षात ठेवायचं, मिलर. मिलर मिलर हा जो सायंटिस्ट आहे यांनी सर्वात पहिले कायनेटिन या सबस्टन्सला आयसोलेट केलं. आणि हा जो कायनेटिन आहे हा रिस्पॉन्सिबल असतो सेल डिव्हिजन साठी. कायनेटिन कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? सेल डिव्हिजन साठी. ठीक आहे बघा, मग एफ स्कूक यांनी कॅलस घेतला टोबॅकोच्या स्टेम पासून, सेल्स घेतले. या सेल्स मध्ये या सेल्सला ऑक्सिन आणि कोकोनट मिल्क आणि प्लस किंवा डीएनए असलेल्या सोल्युशन मध्ये टाकलं. याच्यामध्ये त्यांनी ऑब्झर्व केलं की ग्रोथ जी असते ती फास्टर होते. याच्या मागचं रिझन त्यांनी शोधून काढलं. तर मिलर यांनी कायनेटिन नावाचा सबस्टन्स या मिल्क मधनं आयसोलेट केलं, ठीक आहे. आणि हा सबस्टन्स सेल डिव्हिजन साठी रिस्पॉन्सिबल असतो हे कळालं. या पद्धतीने या सायटोकायनिनची डिस्कवरी झाली, म्हणजेच कायनेटिनची डिस्कवरी झाली, ठीक आहे. आतापर्यंत मी ऑक्झिन सांगितलं तुम्हाला, कशी झाली डिस्कवरी? एफ डब्ल्यू वेंडने ओट जे जे कोलिओप्टाइल असतात त्याच्या शूट पासून, त्याच्या टिप पासून ऑक्झिनला आयसोलेट केलं. जिब्रेलिन जो आहे तो याबुतास सुमिकी यांच्या वर्कमुळे डिस्कवर झाला, आणि ई कुरोसावा यांच्या सुद्धा वर्कमुळे डिस्कवर झाला. एफ स्कूप यांनी या कोकोनट मिल्कचा वापर केल्यानंतर त्यांना ऑब्झर्व झालं की ग्रोथ फास्टर होते, आणि मग मिलर यांनी कायनेटिन हा सबस्टन्स जो आहे याच्यामधनं शोधून काढला, ठीक आहे. तर पुढे पाहूयात आपण. काही इनिबिटरचा पण शोध लागला मिड 1960 मध्ये. 1960 दरम्यान तीन प्रकारचे इनिबिटर जे आहेत त्यांचा शोध लागला. एक होता इनिबिटर बी, आता हे असेच नाव दिलेत इनिबिटर बी. दुसरा एक इनिबिटर होता त्याचं नाव होतं ऍप्सिशन सेकंड, ऍप्सिशन सेकंड. आणि तिसरा इनिबिटर होता डॉर्मिन. आणि नंतर असं कळालं की या तिघांचा, तीन वेगवेगळ्या रिपोर्ट, तीन वेगवेगळ्या सायंटिस्टने तिन्ही वेगवेगळे सबस्टन्स शोधून काढले, आणि नंतर असं कळालं की यांचं केमिकल नेचर सेम आहे. आणि या तिघांचं फंक्शन, आता डॉर्मिन म्हणजे डॉर्मन्सीसाठी रिस्पॉन्सिबल, ऍप्सिसिन म्हणजे ऍप्सिशन साठी रिस्पॉन्सिबल, इनिबिटर म्हणजे आय इनिबिटर ऍक्टिव्हिटी साठी रिस्पॉन्सिबल. या तिघांचा, हे तिन्ही सबस्टन्स नंतर असं समजलं की यांचं केमिकल नेचर सेमच आहे, आणि यांना नाव दिलं गेलं ऍप्सिसिक ऍसिड. यांना नाव दिलं गेलं ऍप्सिसिक ऍसिड. कळालं? यांना नाव दिलं गेलं ऍप्सिसिक ऍसिड, ठीक आहे. अशा पद्धतीने ऍप्सिसिक ऍसिडचा शोध लागला. पुढे एच एच कझिन्स, एच एच कझिन्स, एच एच कझिन्स यांनी 1910 मध्ये असं ऑब्झर्व केलं की जे रायपंड ऑरेंजेस असतात, रायपंड ऑरेंजेस जे असतात, या रायपंड ऑरेंजेस मधनं, ऑरेंजेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये जर अनरायपन बनाना ठेवला तर बनाना सुद्धा पिकतो. कळालं?
जे रायपड ऑरेंजेस असतील यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये बनाना ठेवलं ते बनाना पिकतो असं ऑब्झर्व केलं होतं. आणि मग त्याला असं समजलं की असं काहीतरी होलाटाईल सबस्टन्स आहे जो या रायपनिंग साठी रिस्पॉन्सिबल आहे. त्याच्या कझिन्सने ऑब्झर्वेशन केलं आणि मग हा जो होलाटाईल सबस्टन्स आहे नंतर असं समजलं हा होलाटाईल सबस्टन्स आहे इथिलिन. इथिलिन जो एक प्रकारचा गॅसियस प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहे. ठीक आहे, या पद्धतीने वेगवेगळे जे काही सबस्टन्सेस होते यांची डिस्कवरी झाली. आता आपण ऍक्च्युअली त्यांचे फिजिओलॉजिकल इफेक्ट जे आहेत ते चेक करणार आहे. ऍक्च्युअल त्यांचे फिजिओलॉजिकल इफेक्ट काय असतील. आपण चेक करूया एक मिनिट. आपण आता पहिला इफेक्ट आपल्याला बघायचा आहे फिजिओलॉजिकल इफेक्ट ऑफ द ऑक्झिन. फर्स्ट इफेक्ट आपल्याला चेक करायचा तो आहे ऑक्झिन. ऑक्झिन ऑक्झिन या शब्दाचा अर्थ आहे टू ग्रो. ऑक्झिनचा अर्थ आहे टू ग्रो. ऑक्झिन सर्वात पहिले आयसोलेट केला होता ह्युमन युरिन पासून. इट वॉज फर्स्ट आयसोलेटेड फ्रॉम ह्युमन युरिन. आता ऑक्झिन काय आहे. हा ऑक्झिन आहे इंडॉल थ्री ऍसिटिक ऍसिड, आय ए ए, इंडॉल थ्री ऍसिटिक ऍसिड. आणि या इंडॉल थ्री ऍसिटिक ऍसिड सारखे दुसरे काही सिंथेटिक सुद्धा बनवले. ठीक आहे, सिंथेटिक सुद्धा बनवले पण इंडॉल थ्री ऍसिटिक ऍसिड सारखा एक नॅचरल सुद्धा सापडतो त्याचं नाव आहे आय बी ए, इंडॉल ब्युटेरिक ऍसिड. ठीक आहे, आय ए ए आय बी ए यांचं नॅचरली आयसोलेशन केलं जातं ग्रोविंग एपायसेस ऑफ द स्टेम अँड रूट. जे ग्रोविंग एपायकल रिजन असतात यांच्यापासून या ऑक्झिनला आयसोलेट केलं जाऊ शकतं. ऑक्झिन जे असतात ते ग्रोविंग एपायकल रिजन पासून बनतात. सपोज हा ग्रोविंग एपायकल रिजन आहे, इथे ऑक्झिन बनेल आणि ऑक्झिन बनल्यानंतर वरून खाली हाच आहे ना डिस्प्लेस होईल. ठीक आहे, जे वर्ण खाली तो स्प्रेड होईल. असेच ऑक्झिन जे सिंथेटिक बनवलेले आहेत ते आहे त्यापैकी एक आहे नॅप्थॅलिन ऍसिटिक ऍसिड एन ए ए, दुसरा आहे 2,4-D 2,4-Dichlorophenoxy ऍसिटिक ऍसिड. 2,4-D असं याचं शॉर्ट फॉर्म आहे. नॅप्थॅलिन ऍसिटिक ऍसिड हा सुद्धा सिंथेटिक आहे 2,4-D, याला म्हणायचं डायक्लोरोफेनॉक्सी ऍसिटिक, डायक्लोरो फेनॉक्सी ऍसिटिक, फेनॉक्सी ऍसिटिक ऍसिड 2,4-D. 2,4-Dichlorophenoxy ऍसिटिक ऍसिड हे दोन्ही सिंथेटिक ऑक्झिन हा आणि हा. आणि त्यातला जो 2,4-D आहे ना हा हर्बिसाइड म्हणून पण वापरला जातो. विडीसाइड तुम्हाला माहिती असेल शेतामध्ये तण काढण्यासाठी वापरतो त्याला विडीसाइड किंवा याला हर्बिसाइड असं सुद्धा म्हणून सुद्धा वापरलं जातं. 2,4-D जो आहे दिस. बरं, आता जनरल रोल काय आहे ऑक्झिनचा. ऑक्झिनचा जनरल रोल आहे दे हेल्प इन इनिशिएटिंग
इनिशिएटिंग रूटिंग रूट फॉर्मेशन साठी रिस्पॉन्सिबल रूट फॉर्मेशन साठी ते रिस्पॉन्सिबल असतात. पहिला रोल आहे इनिशिएटिंग रूटिंग. दुसरा आता यावर स्पेसिफिक क्वेश्चन असतात. जर तुम्ही नीटचा नीट साठी प्रिपेअर करताय ना यावर स्पेसिफिक क्वेश्चन असतात जे एनसीईआरटी मध्ये दिलेले एक्झाम्पल आहेत तेच डायरेक्टली विचारले जातात. ठीक आहे, एक्झाम्पल बघा. ऑक्सिन कॅन प्रमोट द फ्लॉवरिंग इन पायनॅपल. म्हणजे आता दुसऱ्यामध्ये नाही करू शकत का, तर करू शकतो, पण पायनॅपलचा रेफरन्स आहे म्हणून त्यांनी असं दिलंय. कॅन प्रमोट फ्लॉवरिंग इन प्लांट्स, बरोबर. पण त्यांनी स्पेसिफिक एक्झाम्पल दिले कोणामध्ये, पाइनॅपल मध्ये. त्यांनी जो रिसर्च आहे त्यानुसार त्यांनी टाकले. ठीक आहे, कॅन प्रमोट द फ्लॉवरिंग इन पाइनॅपल. ओके, त्यानंतर इट प्रिव्हेंट्स फ्रूट अँड लीफ ड्रॉप. फ्रूट अँड लीफ ड्रॉप, जे अर्ली फ्रूट खाली पडतात ना झाडांच्या वरण, म्हणजे पिकायच्या अगोदरच फ्रूट खाली पडतात किंवा लीफ खाली पडतात, हे प्रिव्हेंट केलं जाऊ शकत. कधी केव्हा प्रिव्हेंट केलं जाऊ शकत? ऍट अर्ली स्टेजेस. इट प्रिव्हेंट्स फ्रूट अँड लीफ ड्रॉप ऍट अर्ली स्टेजेस, बरोबर, अर्ली स्टेजेस. बट प्रमोट ऍप्सिशन ऍट ओल्डर स्टेज. लक्षात घ्या काय सांगतोय तुम्ही. जर तुम्ही एखादं नवीन पानं आलेली तर ती पानं गळतायत, किंवा नवीन असे छोटे छोटे फ्रूट ग्रो झालेले आहेत, हे फ्रूट पडतायत, या केसमध्ये जर तुम्ही फवारलं ना ऑक्सिन, तर हे पडणार नाही खाली. अर्ली स्टेजेस मध्ये तो प्रिव्हेंट करतो. पण जर लेट स्टेज असेल, फ्रूट मोठे झालेत साईज मध्ये, किंवा जे लीफ आहे त्या लीफचं पण एज झालेलं आहे, या केसमध्ये जर तुम्ही ऑक्सिन फवारलं तर आता हे लवकर पडतील, हे लक्षात घ्या. सो दे प्रिव्हेंट द फ्रूट अँड लीफ ड्रॉप ऍट अर्ली स्टेजेस बट प्रमोट द ऍप्सिशन. पण ओल्डर स्टेज मध्ये काय करतो, ऍप्सिशनला प्रमोट करतो, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर पहा, ऑक्सिन जे असतात ते एपिकल डॉमिनन्स साठी सुद्धा रिस्पॉन्सिबल असतात, ज्याला अपायकल डॉमिनन्स असं सुद्धा म्हणतात. काय आहे अपायकल डॉमिनन्स? अपायकल डॉमिनन्स यासाठी सुद्धा ऑक्सिन जबाबदार आहेत, रिस्पॉन्सिबल आहेत. काय आहे अपायकल डॉमिनन्स? ऐका, सपोज ही एक कळी आहे आणि या कळीच्या दोन बाजूला दोन कळ्या आहेत. त्या कळ्या आहेत सपोज, आता काय होईल बघा. ही जी कळी आहे ना, ही बनवते ऑक्सिन, हिच्याकडे ऑक्सिन जास्त आहे, बरोबर. ही काय करते, हिच्याकडे आलेला ऑक्सिन इकडे पाठवते या दोन्ही कळ्यांना. जोपर्यंत ही कळी उमलणार नाही, ही एपिकल आहे, बरोबर, कळी अपायकल आहे. ही अपायकल कळी जोपर्यंत उमलणार नाही तोपर्यंत हे दोन ज्या कळी म्हणजे बर्ड्स, ठीक आहे, ही एपिकल बर्ड आहे आणि या तुमच्या त्यांच्या लॅटरल बर्ड. ही एपिकल बर्ड जोपर्यंत उमलणार नाही, जोपर्यंत ही बर्ड ओपन होणार नाही तोपर्यंत या दोन बर्ड ओपन होऊ शकत नाही. का बरं नाही ओपन होऊ शकत? कारण ह्याच्याकडे जो ऑक्सिन आहे ना, हा ऑक्सिन हे इकडे पाठवतात आणि यांचं प्रिव्हेंशन करतात. याला म्हणायचं एपिकल डॉमिनन्स. कारण म्हणजे या बर्डकडे ऑक्सिन जास्त असेल, ही बर्ड काय करेल, या दोन्ही बर्डला ओपन होऊ देणार नाही जोपर्यंत ती स्वतः ओपन होत नाही, हिच्यापासून फुल फॉर्म होत नाही तोपर्यंत या दोघांचं ओपनिंग नाही होणार. याला म्हणायचं एपिकल डॉमिनन्स. किंवा जर हे लीफ असेल एपिकलच आणि हे दोन लीफ असतील, तर जोपर्यंत हा वरचा लीफ ओपन नाही होणार तोपर्यंत खालचे लीफ ओपन होणार नाहीत, हे सुद्धा एपिकल डॉमिनन्स आहे. सो एपिकल बर्ड इनिबिट द ग्रोथ ऑफ द लॅटरल बर्ड. लॅटरल या ज्या दोन बर्ड असतात त्यांना काय म्हणतो आपण? एक्झिलरी बर्ड, बरोबर का नाही? एक्झिलरी बर्ड. जोपर्यंत या वरच्या या एक्झिलरी बर्ड जे असतील आणि याच्याबरोबर ही एपिकल बर्ड, जोपर्यंत ही एपिकल बर्ड ओपन होणार नाही, ही एक्झिलरी बर्डला ओपन होऊ देणार नाही, याला म्हणायचं एपिकल डॉमिनन्स. आणि यासाठी पण कोणता हॉर्मोन रिस्पॉन्सिबल आहे? ऑक्सिन.
ऑक्सिजन रिस्पॉन्सिबल आहे. ठीक आहे, या केसमध्ये जर आपण ही जी मधली कळी ना एपिकल जी बड आहे या बडला जर आपण तोडून टाकलं, या बडला आपण तोडलं तर मग या लॅटरल बड अगोदर उमलतात. ठीक आहे, हे बघा तुम्ही कुठे दिसेल तुम्हाला टी टी जे असत ना चहाचे मळे असतात, टी फार्मिंग जिथे केलं जातं तिथे बघा ते काय करतात, जे वरचे वरचे पान आहेत ना असे वरचे आलेले हे दोन छोटे पानं असतील, वरच्या पानांना पहा या पानांना तोडतात ते, या पानांना नाही तोडत या पानांना तोडतात, मग हे पानं सुद्धा ग्रो होतात नंतर. कळतं का? म्हणजे याला म्हणायचं डिकॅपिटेशन. काय म्हणायचं? हे वरचं पान तोडून टाकायचं, मग हे दोन पुन्हा ग्रो होतील, साईज वाढेल यांची. ठीक आहे, याला म्हणायचं डिकॅपिटेशन. डिकॅपिटेशन कळतंय? डिकॅपिटेशन. ओके, त्यानंतर पहा पुढचा ऑक्सिन जो आहे, ऑक्सिन पार्थेनोकार्पी सुद्धा इंड्यूस करू शकतात. ही कन्सेप्ट तुम्हाला माहिती, पार्थेनोकार्पी म्हणजे काय? वेन द फ्रूट इज प्रोड्यूस विदाउट फर्टिलायझेशन, लाईक बघा बनाना आहे तर विदाउट फर्टिलायझेशन बनतो बनाना, त्याला फर्टिलायझेशनची आवश्यकता नाही. तसं इथे टोमॅटोचे जे फुलं असतात त्याच्यावर जर ऑक्सिन हॉर्मोन फवारलं तर त्याच्यापासून डायरेक्टली टोमॅटो बनतात, म्हणजे विदाउट फर्टिलायझेशन टोमॅटो बनू शकतात. सो पार्थेनोकार्पी इज इंड्यूस्ड इन द टोमॅटोज बाय द ऑक्सिन. ऑक्सिन टोमॅटो मध्ये पार्थेनोकार्पी इंड्यूस करतात. त्यानंतर पहा दीज आर वाइडली यूज्ड एज हर्बिसाइड. हे हर्बिसाइड म्हणून सुद्धा वापरले जातात. हर्बिसाइड म्हणून काय वापरलं जातं? 2,4-D वापरलं जात. 2,4-D इज यूज्ड एज अ हर्बिसाइड. कोणत्या प्लांट साठी? डायकॉटिलेडॉनस प्लांट साठी. जे डायकॉट प्लांट असतात त्या डायकॉट प्लांट साठी हे हर्बिसाइड म्हणून वापरले जात. 2,4-D जे असतात. सो लक्षात ठेवा एक एक गोष्टी, यावर डायरेक्ट क्वेश्चन असतात, डायरेक्टली क्वेश्चन इथे विचारले जातात. ठीक आहे, आता पहा हे जे 2,4-D आहे ना हे डायकॉट प्लांटला अफेक्ट करतं पण मोनोकॉटला करत नाही. नो, इट कॅनॉट अफेक्ट द मोनोकॉटिलेडोनस प्लांट. मोनोकॉटिलेडोनस प्लांटला अफेक्ट नाही करत, मग कुठे वापरता येईल बरं? हे कुठे वापरता येईल? 2,4-D जर तुम्हाला लॉन ग्रो करायचंय, लॉन लॉन मध्ये काय गवत ग्रो करता ना तुम्ही, या गवतामध्ये सपोज काही डायकॉट दुसरे प्लांट ग्रो झाले, मग तुम्ही जर 2,4-D फवारलं ना शेता या गवतावर तर हे जे डायकॉटिलेडोनस असतील हे जातील मरून, पण हे मोनोकॉट नाही मरणार. कळलं का? म्हणजे 2,4-D जो आहे इट डज नॉट अफेक्ट द मॅच्युअर मोनोकॉटिलेडोनस प्लांट. इट इज यूज टू प्रिपेअर द वीड फ्री लॉन्स बाय द गार्डनर्स. जे गार्डनर असतात ते याचा वापर करतात, वीड फ्री लॉन. मग असा क्वेश्चन येऊ शकतो, इफ द वीड फ्री लॉन इज टू बी मेड विच हॉर्मोन इज यूज, किंवा डायरेक्टली तुम्हाला ऑप्शन दिले जाते, याचा आन्सर असेल 2,4-D वापरलं जाईल. ठीक आहे, 2,4-D हा एक प्रकारचा ऑक्सिन आहे. त्यामध्ये बघा पुढचा एक रोल आहे, ऑल्सो इट ऑल्सो कंट्रोल्स, म्हणजे काय? झायलेम ऑक्सिन ऑल्सो कंट्रोल्स झायलेम डिफरन्सिएशन. झायलेम डिफरन्सिएशन वाढवतो ऑक्सिन. झायलेम डिफरन्सिएशन म्हणजे झायलेम फॉर्मेशन वाढवतो. झायलेम फॉर्मेशन वाढवतो म्हणूनच रूट फॉर्मेशन सुद्धा हा इन्क्रीज करू शकतो. लक्षात, झायलेम फॉर्मेशन वाढवतो. कळालं का? चलो आता पुढचा हॉर्मोन जो बघायचा आपला तो आहे जिबरेलिन्स. जिबरेलिन्स
झालं जिब्रेलिन्स. जिब्रेलिन जे असतात हे सुद्धा प्लांट ग्रोथ प्रमोटर आहेत, रेग्युलेटर आहेत. 100 पेक्षा जास्त जिब्रेलिन आतापर्यंत आयसोलेट केले, मोर दॅन हंड्रेड जिब्रेलिन्स, मोर दॅन हंड्रेड जिब्रेलिन्स हॅव बीन रिपोर्टेड फ्रॉम वाईडली डिफरंट ऑर्गॅनिझम्स सच एज फंगाय अँड हायर प्लांट. फंगाय अँड हायर प्लांट मधनं 100 पेक्षा जास्त जिब्रेलिनचे व्हेरियंट जे आहेत ते आतापर्यंत आयसोलेट केले. यांना नावं कशी दिली जातात? जिब्रेलिक ऍसिड 1, जिब्रेलिक ऍसिड 2, जिब्रेलिक ऍसिड 3 अशी नावं दिली जातात. आता यातला जो क्वेश्चन विचारला जातो तो असू शकतो, पहिला जिब्रेलिक ऍसिड कोणता आहे? तो हा आहे बरं का, जिब्रेलिक ऍसिड 3 हा फर्स्ट जिब्रेलिन जो आहे हा डिस्कवर केलेला आहे. सो दिस इज द फर्स्ट जिब्रेलिन विच वॉज डिस्कवर्ड, GA3. GA3 इज द फर्स्ट जिब्रेलिन विच वॉज डिस्कवर्ड अँड इट वॉज अ जिब्रेलिन विच वॉज इंटेन्सिव्हली स्टडीड. सर्वात जास्त अभ्यास केलेला जिब्रेलिन आहे. कोणता? GA3. GA3. सर्व जिब्रेलिन हे ऍसिडिकच असतात नेचरमध्ये, ज नावच आहे जिब्रेलिक ऍसिड. आणि त्यांचे खूप सारे फिजिओलॉजिकल रिस्पॉन्सेस आहेत प्लांट मध्ये, म्हणजे वेगवेगळे इफेक्ट दिसतात. त्यातला सर्वात इम्पॉर्टंट आहे पहिला इफेक्ट, इन्क्रीज द लेंथ ऑफ शूट ऍक्सिस. शूट ऍक्सिस ची लेंथ वाढवतात. फॉर एक्झाम्पल ग्रेप मध्ये जर याचा वापर केला तर ग्रेपचे जे स्टेम असतात त्याची हाईट वाढते, राईट. ग्रेप मध्ये स्पेसिफिक दिलंय त्यांनी, ग्रेपच्या स्टॅक मध्ये लेंथ ऑफ द ऍक्सिस इज यूज टू इन्क्रीज द लेंथ ऑफ द ग्रेप स्टॉक. ग्रेपचे स्टॅक सुद्धा यामुळे याची लेंथ जी असते ती इन्क्रीज होते. ऍपल सारखे जे फ्रूट असतात, ऍपल ची साईज वाढते याच्यामुळे, साईज अँड शेप. ऍपलचा जो फ्रूट आहे याच्यावर जर तुम्ही त्याला फवारलं, तर म्हणजे त्याच्या फुलांवर त्याला फवारलं तर त्याचं साईज आणि शेप वाढते. डिले द सिनेसन्स. सिनेसन्स म्हणजे डेथ. जे काही फ्लावर असतात ते लवकर पडणार नाहीत किंवा जे पानं आहेत ते लवकर गळणार नाही, डिले द सिनेसन्स, डेथ नाही होणार त्यांची. त्यामुळे जर फळांना जास्त दिवस झाडांवर ठेवायचं असेल, म्हणजे लवकर पिकायला नको फळ असं जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जिब्रेलिन वापरू शकता. तर जिब्रेलिन जर फवारलं तर फ्रूट कॅन बी लेफ्ट ऑन द ट्री फॉर द लॉंगर टाइम. झाडांवर फ्रूटला आपण खूप दिवस ठेवू शकतो. फ्रूट कॅन बी लेफ्ट ओव्हर द ट्री फॉर द लॉंगर टाइम. कळतंय? फ्रूट जास्तीत जास्त दिवस राहतील, लवकर पिकणार नाही, डिले सिनेसन्स. त्यानंतर पा पुढे पुढची प्रोसेस आहे, इट स्पीड अप माल्टिंग इन ब्रुविंग. माल्टिंगची जी प्रोसेस आहे ब्रुविंग मध्ये याला तो वाढवतो. आता माल्टिंग म्हणजे काय? ब्रुविंग म्हणजे बियर तयार करणे. बियर कशी तयार केली जाते? धान्य असतं, गहू असेल, ज्वारी असेल,
किंवा बार्ली असेल, जनरली बार्ली वापरली जाते किंवा व्हीट वापरलं जातं. ठीक आहे, बार्ली व्हीट बियर तयार करण्यासाठी वापरलं जातं. बार्ली व्हीट ओट काही वापरलं जाऊ शकतं. म्हणजे आता ही बार्ली जी असेल ना, याला पहिले पाण्यामध्ये भिजवतात, पाण्यामध्ये भिजवल्यानंतर तिला मोड येतात बरोबर, आणि मग तिला क्रश करतात. कळतंय का? आता हे जे मोड येण्याची प्रोसेस आहे ना, भिजवण्याची जी प्रोसेस आहे, यामध्ये जर जिब्रेलिक ऍसिड जर आपण वापरलं तर ही प्रोसेस फास्ट होते. कळालं? मोड येण्याची जी प्रोसेस असते याला म्हणतात माल्टिंग. हे जे आहे हे फास्ट होते. कळालं? मग मोड आल्यानंतर त्याला क्रश करतात, क्रश केल्यानंतर त्याचं मग पावडर टाकून त्याचं पावडर सॉरी त्याला क्रश करतात. क्रश करताना पाणी त्याच्यामध्ये ऍड केलं जातं आणि मग नंतर ते जे लिक्विड बनलेलं आहे त्या लिक्विड मध्ये क्रश केलेला बार्ली, त्यानंतर वॉटर असणार आहे आणि याला काय केलं जातं, गरम केलं जातं, उकळवलं जातं, मग गार केलं जातं. गार केल्यानंतर त्याला त्याच्यामध्ये ईस्ट टाकला जातो आणि त्याचं फर्मेंटेशन केलं जातं. ही प्रोसेस जी असते हिला बियर फॉर्मेशनची प्रोसेस असं म्हणून म्हणतो. आता या बियर फॉर्मेशनच्या प्रोसेस मध्ये जे माल्टिंग आहे त्याला इन्क्रीज करतो. यावर एखादा एमसीक्यू असू शकतो, इट स्पीड अप द माल्टिंग. कोण आहे? जिब्रेलिक ऍसिड. जर शुगर केनवर, शुगर केन जे आहे, या शुगर केनवर जर आपण जिब्रेलिक ऍसिड फवारलं ना, तर शुगर केन जे असतात यांच्या स्टेनची हाईट वाढते. शुगर केनच्या स्टेनची हाईट वाढते जर त्यावर जिब्रेलिक ऍसिड फवारलं तर. आणि जवळजवळ 20 टन पर एकर एवढं उत्पादन वाढू शकत. 20 टन पर एकर एवढं उत्पादन वाढू शकतं बरं. त्यानंतर बघा पुढचा रोल आहे. कोनिफर्स जे असतात, कोनिफर्स म्हणजे असे असे प्लांट असतात ना ज्यांच्यामध्ये पाईन, माहिती तुम्हाला पाईन, पाईन पाईन ट्री असतात ना ते कोनिफर्स आहेत, किंवा जिम्नोस्पर्म माहिती तुम्हाला. ठीक आहे, पाईन असेल किंवा जिम्नोस्पर्म असतील यांना कोनिफर्स म्हणतो. हे जे कोनिफर असतात, या कोनिफरवर जर आपण जिब्रेलिक ऍसिड फवारलं तर यांच्यामध्ये लवकर सीड प्रोडक्शन होत. इट इन्क्रीजेस अर्ली सीड प्रोडक्शन बिकॉज इट हासन्स द मॅच्युरिटी पिरियड. या शब्दाचा अर्थ लक्षात घे, हासनचा अर्थ आहे स्पीड अप. हासन या शब्दाचा अर्थ आहे स्पीड अप. जर असे पाईनची झाडं असतील किंवा कोनिफेरस ट्री असतील यांच्यावर जर आपण जिब्रेलिक ऍसिड फवारलं तर यांच्यामध्ये लवकर मॅच्युरिटी येते आणि लवकर ते सीड बनवायला लागतं. सो इट हासन्स, हासन्स मीन स्पीड अप द मॅच्युरिटी पिरियड. झाडं लवकर मॅच्युअर होतात आणि मग त्यांच्यावर लवकर सीड धरले जातात, लवकर सीड प्रोड्यूस करतात. ठीक आहे, स्पेसिफिक क्वेश्चन असतात त्यावर डायरेक्टली. आणखी पाहू पुढचा रोल, सहावा रोल. जिब्रेलिन ऑल्सो प्रमोट बोल्टिंग, प्रमोट बोल्टिंग. बोल्टिंग या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या, इंटरनोड इलॉंगेशन. इंटरनोड इलॉंगेशन, बोल्टिंग इज द इंटरनोड इलॉंगेशन. इट इज द इंटरनोड इलॉंगेशन. कोणामध्ये? इन बीट और इन कॅबेज. ओके, आता या बोल्टिंगचा अर्थ लक्षात घ्या. कॅबेज म्हणजे कोबी असेल किंवा फ्लावर असेल. हे रोजेट हॅबिट वाले प्लांट आहेत. कोणते? रोजेट हॅबिट. रोजेट हॅबिट म्हणजे काय? ज्यांना असा फुलेरा फुलोरा येतो. फुलोरा म्हणजे कसं असतं, तुम्ही फ्लावर बघितलं असेल ना, फ्लावर याला को एक पत्ता गोबी असतो जो कॅबेज असेल. याच्यामध्ये बघा, इथे मध्ये कळी असते आणि हा पत्ता गोबी असा असेल बरोबर. तर याच्यामध्ये हे नंबर ऑफ लीव्स आहेत ना, या नंबर ऑफ लीव्स ला वाढवतो कोण? याला म्हणू शकतो तुम्ही बोल्टिंग. किंवा जर फ्लावर असेल तर त्या फ्लावर मध्ये तुम्ही बघा, त्याला असे ब्रांचेस असतात, असे असे ब्रांचेस असतात. ओके, नाही आणि इथे असं पांढर 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 फ्लावर असतं.
हे नंबर ऑफ ब्रांचेस वाढणं ना याला म्हणतात इंटरनोड. हे बघा, या प्रत्येक ब्रांचला, प्रत्येक ब्रांचला नोड म्हणतो, या प्रत्येक ब्रांच जिथून फुटते ना त्याला नोड म्हणतो. आणि या नोडच्या मधलं डिस्टन्स, सपोज इथे एक नोड आहे आणि इथे एक नोड आहे, या नोडच्या मधला जो डिस्टन्स असतो ना या दोघांच्या मध्ये याला इंटरनोड असं म्हणतात. दोन नोडच्या मधला डिस्टन्स त्याला काय म्हणायचं? इंटरनोड. या इंटरनोडचं इलॉंगेशन वाढवतो कोण? कोण वाढवतो इंटरनोडचं इलॉंगेशन? जिब्रेलिक ऍसिड, याला म्हणायचं बोल्टिंग. आता जेवढं इंटरनोडचं इलॉंगेशन वाढेल ना, सपोज आता दोघांमधलं डिस्टन्स वाढलं, तेवढा त्या कॅबेजचा साईज वाढेल किंवा तो जो फ्लावर असेल त्याचा साईज वाढेल. ओके, समजतंय? इंटरनोड इलॉंगेशन, दोन नोड मधलं डिस्टन्स इंटरनोड हे वाढवतो. त्याच्यामुळे जे काही रोजेट हॅबिट वाले जे काही प्लांट असतील, कॅबेज असेल, ब्रोकोली असेल, तुम्हाला ब्रोकोली माहिती असेल तर, फ्लावर असेल किंवा बीट असेल, असे जे प्लांट आहेत यांच्यामध्ये साईज वाढते. ठीक आहे. सो हे सर्व रोल्स आहेत. काय काय रोल आहेत? शूट ऍक्सिसची लेंथ वाढवतो, ग्रेप स्टाकची लेंथ वाढवतो, ऍपलची साईज आणि शेप वाढवतो, शेप डिसाइड होतो ऍपलचा. त्यानंतर डिलेसिनेसन्स इन द फ्रूट, म्हणजे काय? फ्रूट जे असतील ते झाडांवर जास्त दिवस ठेवायचे असतील तर जिब्रेलिन फवारायचं. ठीक आहे. ब्रिविंग इंडस्ट्रीमध्ये माल्टिंगची प्रोसेस वाढवतो, शुगर केनचा स्टेमची लेंथ वाढवतो. त्यानंतर कोनिफर मध्ये सीड प्रोडक्शन, अर्ली सीड प्रोडक्शन होऊ शकतं. त्यानंतर जे रोजेट हॅबिट वाले प्लांट आहेत लाईक कॅबेज, फ्लावर, ब्रोकोली, बीट, यांच्यामध्ये इंटरनोडचं इलॉंगेशन वाढवतो. आता आपण पाहूयात नेक्स्ट, सायटोकाइन्स. सायटोकाइनी नावातच त्यांच्या, सायटो म्हणजे सेल, कायनिन म्हणजे मुवमेंट. आता सेलची मुवमेंट म्हणजे काय? सेल डिव्हिजन वाढवतो. सायटोकाइनिन्स हॅव द स्पेसिफिक इफेक्ट ऑन द सायटोकायनेसिस. सायटोकायनेसिस साठी रिस्पॉन्सिबल असतात, म्हणजेच हे सेल डिव्हिजन साठी रिस्पॉन्सिबल असतात. सायटोकायनिन असतात कायनेटिन टाईपचे. कायनेटिन कशापासून बनलेला आहे? इट इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ द ऍडेनाइन. हे आपण ऑलरेडी बघितले. कायनेटिन इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ द ऍडेनिन, दॅट इज अ प्युरिन. ठीक आहे. याला सर्वात पहिले आयसोलेट केलं होतं हेरिंग स्पर्म डीएनए पासून. कारण बघा, हेरिंग स्पर्म डीएनए, हेरिंग स्पर्म डीएनए, ऑटोक्लेव्ड हेरिंग स्पर्म डीएनए जो आहे याच्यापासून कायनेटिन हा हॉर्मोन जो आहे तो आयसोलेट केला होता. कायनेटिनचाच डेरिव्हेटिव्ह कोण आहे? सायटोकायनिन. कायनेटिनचाच डेरिव्हेटिव्ह आहे सायटोकायनिन. हा हेरिंग काय असतो? हेरिंग नावाचा एक फिश आहे. हेरिंग नावाचा फिश आहे. या हेरिंग नावाच्या फिशच्या स्पर्मच्या डीएनए मधन हा सबस्टन्स आयसोलेट केला होता कायनेटिन. कारण हा डेरिव्हेटिव्ह कशाचा? ऍडेनिनचा. ठीक आहे. आणि या कायनेटिनचा इफेक्ट ऑब्झर्व केला प्लांट वर काय दिसतो? तर याच्यामुळे सायटोकायनेसिस होताना दिसत. याच्यापासून काय होत? सायटोकायनेसिस होताना दिसत. सो ऑटोक्लेव्ड हेरिंग स्पर्म डीएनए पासून त्याला आयसोलेट केलं. कायनेटिन जो आहे त्याच्यासारखी ऍक्टिव्हिटी दाखवणारा सबस्टन्स, म्हणजे हा जो कायनेटिन आहे हा असाच्या असा नॅचरली प्लांट मध्ये नाही सापडत. जो हेरिंग स्पर्म डीएनए मध्ये सापडला कायनेटिन, कायनेटिन सारखा, म्हणजे ऍक्च्युली हा कायनेटिन जो आहे ना हा प्लांट मध्ये नाही सापडत नॅचरल फॉर्म. प्लांट मध्ये नॅचरल फॉर्म मध्ये नसतो हा. ज्याची डिस्कवरी सर्वात पहिले कुठून झाली? हेरिंग स्पर्म डीएनए मधून एक सबस्टन्स मिळाला ज्याला म्हटलं गेलं कायनेटिन. हा कायनेटिन डायरेक्टली प्लांट मध्ये सापडत नाही. प्लांट मध्ये जो सबस्टन्स आयसोलेट केला त्याचं नाव आहे झियाटिन. जो प्लांटचा सायटोकायनिन आहे, काय नाव आहे त्याचं? झियाटिन. तर झियाटिन कुठून मिळवला? झियाटिन सापडला होता कॉर्न कर्नेल्स, म्हणजे मेक, मक्याचे दाणे जे असतात त्याच्यामधनं झियाटिन मिळाला. आणि दुसरा कोकोनट मिल्क, जे ऑलरेडी आपण डिस्कवर केलंय, डिस्कस केलंय,
कोकोनट मिल्क आणि कॉर्न कर्नेल यांच्यापासून झियाटिन जो आहे याला आयसोलेट केले गेले. झियाटिन जो आहे हा सायटोकायनिन, नॅचरली अकरिंग सायटोकायनिन, यावर एखादा एमसीक्यू येऊ शकतो. प्लांट मधला नॅचरली अकरिंग सायटोकायनिन कोणता आहे? झियाटिन. हा नाही आहे सायटोकायनिन प्लांट मधला, झियाटिन. आता हे जे आहेत सायटोकायनिन, हे खूप सारे आता केमिकली सिंथेसाइज म्हणजे सिंथेटिक सायटोकायनिन सुद्धा बनवले जातात. सिंथेटिक सायटोकायनिन बनवले जातात. बर, मग नॅचरली प्लांट मध्ये कुठे बनतील हे सायटोकायनिन? जिथे सेल डिव्हिजन फास्ट असत, जिथे सेल डिव्हिजन फास्ट असत, असा रिजन कोणता? मेरिस्टेम वाला रिजन, एपिकल मेरिस्टेम असेल, शूट किंवा रूट एपेसेस असतील, म्हणजे शूट अपायकल मेरिस्टेम, रूट अपायकल मेरिस्टेम, जिथे सेल डिव्हिजन फास्ट असत, अशा ठिकाणी आपल्याला हे सापडतात. सायटोकायनिन जे असतात लीफ फॉर्मेशन मध्ये रिस्पॉन्सिबल आहेत, कारण क्लोरोप्लास्ट फॉर्मेशन साठी रिस्पॉन्सिबल आहे, कारण तिथे सेल डिव्हिजन फास्ट होत असतं. बरोबर, लीफ मध्ये, लॅटरल शूट मध्ये, ऍडव्हेंटिशियस शूट फॉर्मेशन मध्ये, ऍडव्हेंटिशियस म्हणजे एक्स्ट्रा शूट, असे असे जे ब्रांचेस उठतात त्यांना आपण ऍडव्हेंटिशियस शूट म्हणतो. याला 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 म्हणजे जिथे जिथे ग्रोथ आहे तिथे तिथे तुम्हाला सेल डिव्हिजन दिसणार आणि सेल डिव्हिजन साठी सायटोकायनिन रिस्पॉन्सिबल असणार. ठीक आहे, आता सायटोकायनिनचा एक स्पेसिफिक रोल आहे काय? जर एपिकल डॉमिनन्स तुम्हाला दिसत असेल, एपिकल डॉमिनन्स म्हणजे जो ऑक्झिन मुळे दिसणारा एपिकल डॉमिनन्स आहे, या एपिकल डॉमिनन्सला आपण प्रिव्हेंट करू शकतो जर आपण याच्यावर सायटोकायनिन फवारलं तर. चालेल, म्हणजे सायटोकायनिन कॅन प्रिव्हेंट एपिकल एपिकल डॉमिनन्सला सायटोकायनिन जो आहे तो प्रिव्हेंट करू शकतो. ठीक आहे, त्यानंतर इट इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर डिलेइंग लीफ सिनेसन्स. पानं जी असतात ती लवकर गळून नाही पडणार जो सायटोकायनिन वापरला तर. डिले लीफ सिनेसन्स, ओके, डिले लीफ सिनेसन्स. चला, इथे संपलं सायटोकायनिन. लक्षात ठेवण्यासारखं काय? प्लांट मधला नॅचरल सायटोकायनिन आहे झियाटिन. झियाटिन कॉर्न कर्नेल किंवा कोकोनट मिल्क पासून आयसोलेट करतात. सायटोकायनिन जो प्लांट मधला आहे तो झियाटिन आहे, परंतु जो सर्वात पहिला कायनेटिन आयसोलेट केला तो हेरिंग स्पर्म डीएनए मधनं, जो फिश आहे त्याच्या स्पर्मच्या डीएनए मधनं आयसोलेट केलेला होता. त्यानंतर सिंथेटिक ऑक्झिन पण सिंथेटिक सायटोकायनिन पण वापरले जातात. सायटोकायनिनचा इफेक्ट हा ऑक्झिनच्या अपोजिट असू शकतो, त्यामुळे सायटोकायनिन हा एपिकल डॉमिनन्सला प्रिव्हेंट करतो. ठीक आहे, त्यानंतर लीफ जो असेल त्याचा सिनेसन्स म्हणजे लीफची डेथ जी आहे किंवा लीफ जे गळून पडतात पानं त्याला सुद्धा प्रिव्हेंट केलं जाऊ शकतं. आता पुढचा हॉर्मोन बघायचं आपल्याला, इथिलिन. आता आतापर्यंत जे बघितले आपण ऑक्झिन, जिब्रेलिन, सायटोकायनिन हे ग्रोथ प्रमोटर होते. इथिलिन काय करतो? इथिलिन हा फ्रूटच्या रायपनिंग साठी रिस्पॉन्सिबल आहे. महागॅसियस प्लांट ग्रोथ प्रमोटर आहे. ज्या टिश्यूमध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल रायपनिंग फ्रूट जे असतात, रायपनिंग फ्रूट जे असतात हे जास्त बनवतील इथिलिन. किंवा ज्या टिश्यूची डेथ होणार आहे म्हणजे ज्यांचं काय चाललंय सिनेसन्स होत आहे, अशा लीफ जे असतील, असे जे फ्रूट असतील हे इथिलिन हॉर्मोन बनवतात. आता इथिलिनचे इफेक्ट काय काय? पहिला इफेक्ट आहे ग्रोथ ऑफ सीडलिंग. ग्रोथ ऑफ सीडलिंग, सीडलिंगच्या ग्रोथ साठी रिस्पॉन्सिबल असतो इथिलिन. आणि सीडलिंगच्या ग्रोथ साठी रिस्पॉन्सिबल असतो तर इट इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर द स्वेलिंग ऑफ ऍक्सिस. या शब्दांचा अर्थ सांगतो मी तुम्हाला, स्वेलिंग ऑफ ऍक्सिस. अँड इट इज रिस्पॉन्सिबल फॉर एपिकल हुक फॉर्मेशन. एपिकल हुक फॉर्मेशन,
इनडायकॉट बघा. आता एखादा सीड आहे, या सीड मधन सीडलिंग बाहेर आलं, हे आलं सीडलिंग बाहेर, ठीक आहे. सपोज हे सीड आतमध्येच ठेवलंय आपण आणि इथे असे रूट दाखवलं, ठीक आहे. तर सीडलिंग बाहेर आलं तर याला इथे दोन कॉटिलेडॉन्स असतील असे. आणि बऱ्याच वेळेस तुम्ही असं बघता इथे एक हुक फॉर्मेशन झालेलं असतं, असं राऊंड टर्न बॉम्ब बनलेला असतो. याला म्हणायचं एपिकल हुक फॉर्मेशन. या हुक फॉर्मेशन साठी सुद्धा हा इथिलिन जबाबदार आहे. सीडलिंग वर जर तुम्ही इथिलिनला फवारलं तर ते ग्रोथ जी असते सीडलिंगची फास्टर होते. ऍक्सिस जो आहे, ऍक्सिस म्हणजे एम्ब्रियोनल ऍक्सिस. एम्ब्रियोनल ऍक्सिस म्हणजे हा पार्ट काय असणार आहे, प्लुम्युल, आणि हा पार्ट काय असणार आहे, रॅडिकल पासून बनलेला. ऍक्च्युली आता रूट आहे आणि आता शूट आहे, परंतु अगोदर काय असणार आहे, एम्ब्रियो मध्ये काय असणार आहे, हा पार्ट असणार सपोज प्लुम्युल, हा पार्ट काय असणार रॅडिकल, प्लुम्युल आणि रॅडिकल असे असणार ते पार्ट. तर या ऍक्सिसला म्हणायचं एम्ब्रियोनल ऍक्सिस. हा जो ऍक्सिस आहे ना, हा जो ऍक्सिस दिसतो तुम्हाला, या एम्ब्रियोनल ऍक्सिसच्या डेव्हलपमेंट साठी इथिलिन रिस्पॉन्सिबल. याची स्वेलिंग वाढवतो, स्वेलिंग वाढवतो म्हणजे इथे नंबर ऑफ सेल वाढवतो, कळलं. म्हणजे शूट आणि रूट च्या फॉर्मेशन च्या मध्ये ज्या सेल्स असतात यांची स्वेलिंग वाढवतो, ऍक्सिसची स्वेलिंग वाढवतो, नंबर ऑफ सेल्स वाढवतो, एपिकल हुक फॉर्मेशन साठी रिस्पॉन्सिबल असतो, त्यानंतर सीडलिंगच्या ग्रोथ साठी सुद्धा रिस्पॉन्सिबल असू शकतो. त्यानंतर बघा, हा रिस्पॉन्सिबल आहे सिनेसन्स साठी. म्हणजे फ्लावर्स किंवा लीफ जे असतील हे लवकर पडतील जर इथिलिन वापरला तुम्ही. फ्लावर किंवा लीफ जे असतील हे गळून पडतील, सिनेसन्स होईल यांचं. इथिलिन फ्रूट रायपनिंग साठी हायली इफेक्टिव्ह आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा, रेस्पिरेशन रेट वाढतो. ज्या फ्रूटचं रायपनिंग होत असताना त्या फ्रूट मध्ये रेस्पिरेशनचा रेट वाढतो. यावर एखादा एमसीक्यू असतो, रेस्पिरेशन रेट इज इनक्रीज इन द फ्रूट्स इन विच द रायपनिंग अकर्स. आणि हा जो रेस्पिरेशनचा रेट वाढतो ना, याच्यासाठी एक शब्द आहे, याला म्हणायचं रेस्पिरेटरी क्लायमॅक्टिक. काय म्हणायचं याला, रेस्पिरेटरी क्लायमॅक्टिक. This is the respiratory climactic. What is the respiratory climactic? The fruits in which the ripening occur, the respiration rate is increased and this is called as the respiratory climactic. बरोबर? आता इज अ रेस्पिरेटरी क्लायमॅक्टिक आहे, यावर एखादा एमसीक्यू असतो. व्हॉट इज अ रेस्पिरेटरी क्लायमॅक्टिक? ज्या फ्रूटचं रायपनिंग होणार आहे किंवा जिथे सिनेसन्स होणार असतं तिथे रेस्पिरेशनचा रेट वाढतो. This rise in the rate of the respiration is called as the respiratory climate. Okay? त्यानंतर बघा, इथे बघा काय पाहिलं आपण. इथिलिन जर सीड वर तुम्ही फवारलं तर सीडची ग्रोथ होते, बरोबर काय, सीडलिंग तयार होतं. म्हणजे याचा अर्थ सीडची डॉर्मन्सी ब्रेक करतो इथिलिन. इट ब्रेक्स द डॉर्मन्सी ऑफ द सीडलिंग. आता डॉर्मंट म्हणजे माहिती आहे तुम्हाला, डॉर्मन्सी म्हणजे काय, सीड कधी कधी लवकर जर्मिनेट होत नाही. ज्या पिरियड पर्यंत सीड जर्मिनेट होत नाही त्या पिरियडला आपण म्हणतो डॉर्मंट पिरियड, बरोबर. मग याच्यामध्ये याला पाणी मिळालं तर हा सीड जो असेल हा जर्मिनेट होईल. काही सीड जे पाणी मिळाले, काही कंडिशन मिळाले तरी लवकर जर्मिनेट होत नाही. मग अशा सीड्सवर जर इथिलिन फवारलं तर इथिलिनमुळे जे सीड डॉर्मन्सी असते ती ब्रेक होते आणि याच्यातनं लवकर सीडलिंग बाहेर येत. ते पाहिलं, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर ग्रोथ ऑफ सीडलिंग, स्वेलिंग ऑफ ऍक्सिस, एपिकल हुक फॉर्मेशन. सो it breaks the seed dormancy, kala it breaks the seed dormancy, it also breaks the bud dormancy. म्हणजे जर कळ्यांवर तुम्ही इथिलिन फवारलं तर त्या कळ्या ज्या असतील, म्हणजे ज्या बड असतील, त्या बड पासून लवकर फ्लावर फॉर्म होईल. किंवा ज्या बड असतील त्या जर लीफच्या बड असतील, त्याचे छोटे लीफ जे असतील ना ते लवकर बाहेर येतील आणि त्याच्यापासून मोठे लीफ बनायला लागतील. सो इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द ब्रेकिंग ऑफ द सीड अँड बड डॉर्मन्सी. ओके, नोट डाऊन करा. That is responsible for breaking seed and bud dormancy. Seed लवकर जर्मिनेट होतील, बड सुद्धा लवकर जर्मिनेट होतील, ओपन होतील. It initiate germination
पुढचा पॉइंट इनिशिएट्स जर्मिनेशन इन पीनट सीड. जे पीनट्स असतात त्या पीनट मध्ये जर्मिनेशन वाढवतो. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर स्प्राउटिंग इन पोटॅटो ट्यूबर. जे बटाटे असतात त्याच्यामध्ये स्प्राउटिंग वाढवतो. स्प्राउटिंग वाढवतो म्हणजे त्याला कोंब जे असतात ते लवकर बाहेर येतात. कोंब जे असतात ते लवकर ग्रो होतात. त्यानंतर पहा इट प्रमोट्स रॅपिड इलॉंगेशन. रॅपिड इंटरनोड इलॉंगेशन. तुम्हाला इंटरनोड म्हणजे काय कळाले. सपोज या स्टेम असेल तर इथे नोड आहे, इथे नोड आहे, इथे नोड आहे. या नोडला काय होतात इथे बड येत असतात बरोबर. या नोडच्या मधला डिस्टन्स सपोज इथे पण बड आल्या या नोडच्या मधला डिस्टन्स याला इंटरनोड म्हणतो. इंटरनोडची हाईट वाढली तर स्टेमची हाईट वाढली बरोबर. सो रॅपिड इंटरनोड इलॉंगेशन अक्कर्स इन द राईस प्लांट. पाण्यामध्ये राईस प्लांट असतात ओके. यांच्यामध्ये रॅपिड इंटरनोड इलॉंगेशन करतो. त्याच्यामुळे जे असतात ना लीफ वगैरे राईसचे जे लीफ असतात हे लीफ पाण्याच्या वर राहतील. कारण स्टेम जर लवकर वाढला तर पाणी जे असेल ते लवकर कमी नाही होत ठीक आहे. मग स्टेम जर लवकर वाढला ना तर मग हे जे लीफ असतात हे पाण्याच्या वर राहतात आणि उत्पन्न जे असतं ते जास्त मिळतं. इट ऑल्सो प्रमोट्स रूट अँड रूट हेअर फॉर्मेशन. रूट आणि रूट हेअर फॉर्मेशन वाढवत. त्याच्यामुळे ऍब्सॉर्प्शनचा सरफेस वाढेल. ऍब्सॉर्प्शनचा सरफेस वाढ ठीक आहे. पुढे पहा पुढचा रोल आहे इट इज रिस्पॉन्सिबल फॉर इनिशिएशन ऑफ इनिशिएटिंग फ्लावरिंग. बघा आता इम्पॉर्टंट क्वेश्चन यावर क्वेश्चन असतो. इनिशिएटिंग फ्लावरिंग अँड सिंक्रोनाइजिंग या शब्दावर तुमचा आन्सर डिपेंडंट असणार आहे. सिंक्रोनाइजिंग फ्रूट सेट इन पायनॅपल या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. सिंक्रोनाइजिंग फ्रूट सेट या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. ऐका काय असतं बघा. आपण शेतामध्ये सपोज काय करतो एकाच वेळेला सगळी झाडं लावतो. सपोज तुमच्याकडे शेत आहे तुम्ही काय केलं त्या शेतामध्ये सगळे पायनॅपलचे झाडं लावले. आता हे पायनॅपलचे झाडं जर यांच्यापैकी काही झाडांनी सपोज अगोदर यांना फ्रूट आले काहींना लेट फ्रूट आले तर काय होईल. जर काहींना अगोदर फ्लावर आले तर त्यांना लवकर फ्रूट येतील. काहींना नंतर फ्लावर आले तर त्यांना नंतर फ्रूट येतील. मग विषय काय होतो की तुम्हाला एकाच वेळेला उत्पन्न येत नाही. मग ते ट्रान्सपोर्ट करायला तुम्हाला त्याचे पैसे पण एका वेळेला येणार नाही बरोबर. मग जर तुम्हाला काय करायचं एकाच वेळेला शेतामध्ये मॅक्सिमम उत्पन्न आलं पाहिजे याला म्हणायचं सिंक्रोनाइझिंग. सिंक्रोनाइझिंग म्हणजे काय टाइम ऍडजस्ट करणे ठीक आहे. सिंक्रोनाइझेशनचा अर्थ काय टाइम ऍडजस्ट करणे. मग जर फ्रूट सगळे एका वेळेला तुम्हाला पाहिजे एका ठराविक पिरियडमध्ये तुम्हाला पाहिजे फ्रूट सपोज या महिन्यामध्ये सगळं उत्पन्न आलं पाहिजे एक्सपेसिफिक तर मग काय करणार तुम्ही इथिलिन वापरणार. इथिलिन काय करतो फ्लावरिंग इंड्यूस करतो. म्हणजे काय तुम्ही जर इथिलिन या सर्वांवर एकाच वेळेला फवारलं तर सर्वांमध्ये एकाच वेळेला एकाच टाइम पिरियड मध्ये फ्लावरिंग होईल आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये एकाच टाइम पिरियड मध्ये फ्रूट येतील आणि सर्व फ्रूट जे असतील ते जनरली एका साईजचे येतील. कळतंय का तुम्हाला. याला म्हणायचं सिंक्रोनाइझिंग फ्रूट सेट. आणि हे जे सिंक्रोनाइझिंग साठी आहे आणि फ्रूट फ्लावरिंग साठी इथिलिन रिस्पॉन्सिबल आहे. इट इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर फ्लावरिंग इन मँगो. मँगो मध्ये पण फ्लावरिंग वाढवतो. मँगो मध्ये पण फ्लावरिंग वाढवतो. त्याच्यामुळे इथिलिनचे जे आहेत ना ते युज आता आपण भयंकर युज बघितले. आता बघा
काहींमध्ये स्टेम हाईट वाढवतोय, काहींमध्ये फ्रूट राइपनिंग करतोय, काहींमध्ये फ्लावरिंग इनक्रीज करतोय, काहींमध्ये फ्रूट सेट जो आहे त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. म्हणून काय केलं जातं, बा इथिलिन जो आहे ना वाईडली यूज आहे, सर्वात जास्त वापरला जाणारा हॉर्मोन आहे ऍग्रिकल्चरल फील्डमध्ये. यावर पण एमसीक्यू असतो. वाईडली यूज हॉर्मोन कोणता? इथिलिन. इट इज द वाईडली यूज हॉर्मोन. आणि याचा जो केमिकल सोर्स आहे ना त्याचं नाव आहे इथेफॉन. इथेफॉन 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 इज मोस्ट वाइडली यूज्ड कंपाउंड एज द सोर्स ऑफ इथिलिन इज द इथेफॉन. हे जे इथेफॉन असतं ना हे केमिकली तयार केलेलं आहे, सिंथेटिकली तयार केलेलं आहे. हे ऍक्विअस सोल्युशन असतं. हे ऍक्विअस सोल्युशन जे आहे ना, ऍक्विअस सोल्युशन झाडांना लावायचं. आणि ते लावलं तर काय होतं, हे सोल्युशन जे असेल झाडाची फांदी असेल याला इथे लावलं तुम्ही, ते ऍब्सॉर्ब होईल आणि ऍब्सॉर्ब झाल्यानंतर तो त्याचा गॅस फॉर्म होतो आणि त्याचा तो इफेक्ट दाखवतो. ठीक आहे. इथिलिन स्लोली स्लोली तो रिलीज करतो. मग इथिलिनचा आणखी इफेक्ट आहे काय, इट इन्क्रीजेस द हासन्स. हासन्स म्हणजे इन्क्रीज करतो, या शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा. हासन्स फ्रूट रायपनिंग इन टोमॅटो. टोमॅटो मध्ये फ्रूट रायपनिंग वाढवतो. टोमॅटो मध्ये ऍपल मध्ये रायपनिंग वाढवतो. ऍप्सिशन वाढवतो. ऍप्सिशन वाढवतो कशामध्ये? फ्लावर्स अँड फ्रूट मध्ये. फ्लावर आणि फ्रूट मध्ये ऍप्सिशन वाढवतो म्हणजे लवकर लवकर फ्लावर आणि फ्रूट पडायला लागतात. ठीक आहे. त्यानंतर काकड्यांमध्ये म्हणजे ककंबर जे असतात त्यांच्यावर जर इथिलिन फवारला तर यामध्ये फिमेल फ्लावर वाढतात. ककंबर मध्ये फिमेल फ्लावरचं प्रमाण वाढतं म्हणून उत्पादन काय होईल, जास्त होईल. कळतंय? फिमेल फ्लावरचं प्रमाण वाढतं त्यामुळे ककंबर मध्ये इन्क्रीज होते ईल्ड मध्ये. बघा मग काय काय रोल आहेत, खूप सारे रोल आहेत याचे. त्यामुळे हा वाईडली यूज केला जातो, मोस्ट वाईडली यूज. ठीक आहे, आता आपण इथे स्टॉप करूयात. बाकीचं उद्या आपण, हा लेसन संपून जाईल उद्या. उद्या हा लेसन संपून जाईल. आजचा आजच तुम्ही प्रिपेअर करा, मागचं रिवाईज करा. जे झालंय ते रिवाईज करून टाका, जे तुम्ही मागचे 2-3 दिवस करताय सलग. आजचं जे झालं ते रिवाईज करा, उद्या लेसन संपेल मग उद्या पूर्ण लेसन रिवाईज करा. ठीक आहे. उद्या हा लेसन संपला की आपण काय करूयात, एक 12वीचा जो रेग्युलर बोर्डचा एखादा लेसन असेल तो रिवाईज करूयात. एखादा नीटचा घेऊयात, एखादा हे करूयात, रेग्युलर लेसन उद्या रिवाईज करूयात. मग उद्याचे दिवस नीट घेऊयात, मग एखादा लेसन रिवाईज करून देऊया सर्वांसाठी. मग सर्व जे येतील रिवाईज करतील एखादा लेसन जो बोर्ड साठी असेल तो, म्हणजे तुमचा नीट साठी पण होऊन जाईल, बोर्ड साठी पण होऊन जाईल. परत एखादा नीटचा नवीन लेसन आपण स्टार्ट करूयात, म्हणजे सायमल्टेनियसली दोन्ही गोष्टी होत राहतील. चलो करायचं लीफ, काय डाऊट असेल तर बोल. ओके okay.